पण माननीय मुश्रीफ साहेबांनी तरी समजून घ्यायला पाहिजे होतं, कार्यकर्ते त्यांचेच होते, त्यांना ते चार दिवस विचारत होते बाबा निवडणूक लढवायची असली तर आत्ता सांगा, निवडणूक बिनविरोध झाली असती तर कारखान्याचे 70-80 लाख रुपये या निवडणुकीत जो खर्च शासनाच्या माध्यमातून होणार होता तो खर्च वाचेल या पद्धतीने आम्ही प्रयत्न केले। त्यावेळी ह्याच कामगाराने हे संचालकाने उठून त्यांना बसवलं आणि माझं जो पद आहे त्याचा राजीनामा घेतला। ही भूमिका घेऊन ही सर्व विरोधी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी कारखाना कसा अडचणीत आणता येईल या पद्धतीने ते सुरू केलं। त्यांनी म्हणजे माझी गाडी काढून घेतली, खोली माझं लॉक केलं, तेच कामगार आज मी पाहिजे म्हणून माझ्यावर 80% कर्मचारी आता फिरतायत। हे जे आरोप करणारे असतात ते देखील आमच्या कारखान्यात चेअरमन झालेले आहेत। आता चेअरमनचं काय काम असतं त्यांना जर समजत असेल तर काय बोलू। साहेब म्हटले अशोक तुला मी पैसे देऊ शकत नाही का, तर माझ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी तुझ्या तालुक्यातल्या लोकांनी कारखान्याच्या डायरेक्टरनी पत्र अनेक पत्र दिले, 10 वेळा पत्र दिले शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कशासाठी, राजू शेट्टीनी मागितले म्हणून ती द्यायची पाळी येते। खरं म्हणजे आमच्यासारखा कारखाना त्यात अडचणीत येतोय। सध्या थंडीचा महिना चालू आहे पण ऐन थंडीमध्ये आजरातलं राजकीय वातावरण मात्र तापायला लागलंय। याचं कारण आहे आजरात सहकारी साखर कारखान्याची होऊ घातलेली निवडणूक। या निवडणुकीच्या माध्यमातून जे दोन्ही पॅनल सभासदांच्या समोर जाऊन आपल्या भूमिका मांडत आहेत त्या पॅनल आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत। परंतु सभासदांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, सभासदांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ते देणार का, याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। आणि म्हणून आतापर्यंत सभासदांच्या मनातले प्रश्न आपण थेट नेत्यांना विचारलेले आहेत। सभासदांचा कौन कुणाला आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, परंतु किमान सभासदांच्या भावना आणि कारखाना याबाबत ही मंडळी संवेदनशील आहे का हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण आतापर्यंत प्रयत्न केलाय। तर आज देखील आपल्या सोबत श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख आणि त्याच पद्धतीनं आजराचे ज्या आधारस्तंभ आहे ठमक नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आपल्या भूमिकेवरती ठाम असतात, सडेतोड रीतीनं प्रत्येक गोष्टीवरती भाष्य करतात, त्या अशोक अण्णा चराटे आपल्या सोबत आहेत। बघूया त्यांच्याकडून या कारखान्याच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, आरोप प्रत्यारोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या निवडणुकीला ते सामोरे कसे जात आहेत। अण्णा नमस्कार। या प्रचाराचा आता अंतिम टप्प्यात हा प्रचार आलेला आहे, शिगेला हा निवडणूक निघालेली आहे, परंतु आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, पण असं काय घडलं, कुठं माशी शिंकली की हे दोन पॅनल समोरासमोर ठाकलेत? खरं म्हणजे सभासदांची इच्छा आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा हा कारखाना वाचवला पाहिजेत या दृष्टिकोनातून सगळ्यांनी, माननीय जिल्ह्याचं नेतृत्व करणारे मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब आणि सावकार कोरी या तिघांनी मिळून तरी खूप प्रयत्न केला बाबा ही बिनविरोध व्हावी। पण बिनविरोध ठरला असताना देखील काय, दोन शेवटच्या दिवशी 2-3 तासामध्ये माननीय मुश्रीफ साहेबांना विरोधकांनी जाऊन काय सांगितलं समजलं नाही, पण न निवडणूक होणारी ही निवडणूक लागली म्हणजे लादली गेली असं आमचं स्वतःचं आणि त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे। का आणि कशासाठी हे गुलदस्त्यातच आहे, त्यांच्या पद्धतीनं ते काय करतायत ते करू देत, मग आम्ही सगळेजण, मग त्यात बंटी पाटील साहेब आहेत, कोरे सावकार आहेत, आबिटकर साहेब आहेत, मग आमचे खासदार माडिक साहेब आहेत, मंडलिक साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला हे पॅनेल करण्यास भाग पाडलं। मग ते करणार तर करू देत, आपण चांगल्या पद्धतीने जाऊया या दृष्टिकोनातून हे पॅनेल तयार केलं आहे। मग त्या पॅनेलमध्ये मी प्रमुख आहे, माझ्याबरोबर रेडेकर मॅडम आहेत, सुनील शिंत्रे आहेत आणि आम्हाला देखील आश्चर्य वाटलं, उमेश आपटे देखील आमच्यावर आले, त्यामुळे पॅनेल आम्ही पूर्ण तयार केलं आहे आणि त्याचं नाव आज आम्ही श्री चाळोबा देव पॅनेल, विकास पॅनेल म्हणून आम्ही नाव दिलं। अण्णा आपण आतापर्यंत अनेक निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत, अनेक निवडणुकीचा अनुभव आपल्या पाठीशी आहे, असं वाटतं का की विरोधकांनी गनिमत कावा केला तुम्हाला थोडंसं? असं असू शकतं,
मी नाही म्हणणार नाही, पण माननीय मुश्रीफ साहेबांनी तरी समजून घ्यायला पाहिजे होतं. कार्यकर्ते त्यांचेच होते, त्यांना ते चार दिवस विचारत होते बाबा निवडणूक लढवायची असली तर आत्ता सांगा. एकदा मी ह्या दोघांना शब्द दिला, म्हणजे बंटी साहेबांना आणि कोरे सावकरांना शब्द दिल्यानंतर माझी अडचण होईल, त्यांनी स्पीकर ऑन करून त्यांनी सांगितलं आम्हाला निवडणूक लढवायची नाही असं तिन्ही दिवस सांगितलं. मग शेवटी काय झालंय त्यांनाच माहिती, परमेश्वरला आणि त्यांना कल्पना असेल. ऐनवेळेस मग या पॅनलची बांधणी करत असताना चराटींच्या डोक्यामध्ये काय विचार होता, कशा पद्धतीने आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे साहेब? या खरं म्हणजे बिनविरोध करण्यासाठी जे बसलेली मंडळी एकत्र होती त्यांनीच मग हे निवडणुकीची तयारी आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सभासदांच्या समोर जात आहात, नेमका काय अजेंडा तुम्ही सभासदांच्या पर्यंत पोहोचवत आहात, काय भूमिका तुम्ही त्यांना समजावून सांगत आहात? खरं म्हणजे कारखान्याची परिस्थिती अतिशय अडचणीची आहे, नाही असं नाही, पण ह्याच मुद्दा घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या समोर चाललो आहे. निवडणूक बिनविरोध झाली असती तर कारखान्याचे 70-80 लाख रुपये या निवडणुकीत जो खर्च शासनाच्या माध्यमातून होणार होता तो खर्च वाचेल या पद्धतीने आम्ही प्रयत्न केले, पण तो झाला नाही. त्यामुळे खर्च फुकटचे पैसे हे चाललेत, हे पैसे देखील या आपल्या सर्व सभासदांचेच आहेत. ही भूमिका आम्ही घेऊन चाललो आहे. कशा पद्धतीने सभासदांचा तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे? खरं म्हणजे आम्हाला देखील वाटलं नव्हतं, पण आम्ही जो निर्णय घेतोय तो नक्की एक ठामपणाने निर्णय घेतोय, म्हणून आज सभासद आमच्या पाठीशी आहेत. या आत्ताचे जे चेअरमन आहेत आमचे शिंत्रे सर, रेडेकर वहिनी, आपटे आणि आमचे संपूर्ण आणि शिंपी साहेब, आमचा जो आत्ता सगळा ग्रुप झाला आहे तो अतिशय प्रचंड आणि लोकाभिमुख हा पॅनल असल्यामुळं मला 100% नव्हे 200% खात्री आहे आम्ही आरामात विजय मिळून पुढे जाऊ. आपण विजयाची खात्री देतात, परंतु काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत आणि त्याची उत्तरं तुमच्याकडून आम्हाला सडेतोड हवेत. त्यातला पहिला एक प्रश्न तो म्हणजे विशेषतः कामगारांच्या ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल, प्रॉव्हिडंट फंडाचा प्रश्न असेल, अगदी त्यांनी 50% पगारामध्ये त्यांनी कामं केलीत, या कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता? काय झालं, ही मी चेअरमन होतो 5 वर्षापूर्वी, मी चेअरमन होतो 4 ते 5 वर्षापूर्वी, त्यावेळी ह्याच कामगाराने हे संचालकाने उठून त्यांना बसवलं आणि माझं जो पद आहे त्याचा राजीनामा घेतला. काय घडलं होतं नेमकं? काय काहीही नव्हतं, कारखाना आम्ही व्यवस्थितरित्या चालवत होतो, पण काही मंडळींना हे आमचं जे चाललेलं राजकीय वजन वाढायचं काम सुरू होतं त्यासाठी ते सगळे एकत्र आले. राईटवादीच्या भूमिकेतून हे सगळे एकत्र आले, बाकीचे इतर पक्षाचे आम्ही एकत्र काम करत होतो. राईटवादीचं वजन वाढवायचा विचार करून त्यांनी केले, पण अधोगती तिथं झाली, त्यांचीच अधोगती झाली. आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम या कारखान्याचं करत होतो, कारण त्याच्यापूर्वी मी ज्यावेळी चेअरमन मला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मिळालं होतं त्यावेळी 1,69,00,000 रुपये शेवटचं KDC बँकेचं कर्ज आम्ही भागवलं आणि कारखाना कर्जमुक्त केलेला होता. पण काही लोकांना हे बघणं किंवा जे चाललं आहे ते योग्य वाटत नव्हतं, अण्णाचं नाव होतं आहे, अण्णाला कुठल्या वेळेत खाली आणलं पाहिजे, ही भूमिका घेऊन ही सर्व विरोधी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी कारखाना कसा अडचणीत आणता येईल या पद्धतीने ते सुरू केलं. त्यांनी कारखाना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जातात हे तुमचं म्हणणं आहे, परंतु तुमच्यावरही एक वैयक्तिक रीतीने आरोप केले जातात की कारखान्यावरती जे काही 100 कोटी कर्ज आलं ते चराटे अण्णा त्याच्यासाठी जबाबदार. आता ते काय म्हणणार, निवडणुकीचा विषय ते बोलला. आता मी खरं नाही सांगतो ना, उत्तूर आत्ता मी उत्तूर केलं, हलेवाडी केलं, आत्ता मडिलगे करून मी आत्ता इथं आलो आहे, सगळीकडं खूप गर्दी आहे लक्षात ठेवून घ्या. आणि हा आरोप जो तुम्ही आत्ता 100 कोटीचा माझ्यावर केला आहे, साहेब एक सरळ आणि साधी गोष्ट आहे, मी ते जिथं जाईन तिथल्या देवाचं नाव घेऊन मी शपथ घेतो आहे, त्या लोकांनी माझ्यासमोर येऊन माझ्यावर आरोप करावेत. समोर करत नाहीत, पाठी म्हणून जाऊन ते करतात ते अतिशय चुकीचं आहे, मी त्याचं खंडन करतो आहे. खरं म्हणजे कारखान्याचं कर्ज ज्यावेळी मी चेअरमन झालो त्यावेळी 6 कोटीचं कर्ज होतं. आता देशातले निर्णय घेणारे अधिकारी किंवा सरकार जे आहे ते निर्णय घेत असतात, साखरेचं धोरण जे करणारं शासन होतं त्यांनी साखरेचे दर 31 रुपयावरून
23 रुपयावरती आणलं. किलोला 8 रुपयाचा फरक त्यांनी शासनानं केल्यामुळं 4 लाख पोती गोडाऊनमध्ये माझे शिल्लक होते. 8 चौक 32 कोटी एका तासात एका दिवसात ते कमी झाले. त्यामुळे 32 कोटीचा बोजा अधिक 6 कोटीचा बोजा 38 कोटीचा बोजा माझ्या कारखान्यावर पडला. आणि त्या दिवशी माझ्याकडून या लोकांनी म्हणजे स्वतःला जमत नव्हतं या डायरेक्टरना म्हणून कामगारांना उठून बसून माझा राजीनामा घेतला. मी ज्या दिवशी राजीनामा दिला या सगळ्या गोष्टीमुळं 38 कोटी रुपये कर्ज कारखान्यावर होतं. मी राजीनामा दिल्यानंतर काय झालं हा माझा विषय नाही आहे. कारण हे त्या सत्तेसाठी त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी केल्या होत्या हा त्यांचा विषय आहे. कामगारांना खरं म्हणजे उठून बसलं होतं. कामगारांची तशी चूक नाही. आज ज्या कामगारांनी मला पाठवलं म्हणजे माझी गाडी काढून घेतली खोली माझं लॉक केलं तेच कामगार आज मी पाहिजे म्हणून माझ्यावर 80% कर्मचारी आता फिरत आहेत. आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा देखील कामगारांना माझी गरज आहे. आता ज्या चुका त्यांनी केले होते ते आता खंडन करून ते म्हणतात अण्णा तुम्ही एकदा कारखान्यात ताब्यात घ्या त्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि या गोष्टी खरं म्हणजे माननीय मुश्रीफ साहेबांना देखील माहिती होत्या हे चुकीचं चाललं आहे. कारण त्या मी KDCचा डायरेक्टर असल्यामुळं 10 वर्ष डायरेक्टर होतो मला तिथं बोलून त्यांनी सांगितलं अशोक हे सगळं चुकीचं चाललं आहे असं जगात कुठलं होत नाही म्हटले. कामगार आणि चेअरमनचा राजीनामा मागितल्यानंतर चेअरमन राजीनामा देतो असं कधी होत नाही. तू तुझ्या पद्धतीनं काम कर अतिशय चांगलं तू वागलायस असं मला त्यांनी स्वतः बोलून मला सांगितलं. आता राजकारणात ते राष्ट्रवादीत आहेत मी भाजपत आहे. थोडंसं आमचं बाकीचं होत असेल मी नाही म्हणत नाही पण माझ्यावेळी ती 38 कोटीनंतर आता 100 कोटी झाले का आज 135 ते 142 कोटी आज कर्ज आहे तो त्यांचा विषय आहे तो माझा विषय नाही. आता त्यानंतर त्यांनी म्हणजे आम्ही देखील त्यात आहोत. शिंदे सरांना चेअरमन करत असताना राष्ट्रवादी देखील त्यांना त्याचा विरोध होता. शिंदे सरांना चेअरमन करत पण आम्ही सगळ्याच मंडळी कामगारांनी आम्हाला सांगितलं शिंदे सरांना चेअरमन करा. आम्ही 13च्या 13 लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि चेअरमन केलं आणि ते संपूर्ण त्यांचं युनिट म्हणजे राष्ट्रवादी आधी अधिक ते असं ते एकत्र होते. आम्ही मात्र विरोधात राहिलो त्या दिवशीपासून. 100 कोटीचा माझा विषयच नाही ना. तुम्ही शिंदे सरांचा उल्लेख केला आता तर शिंदे सरांवरती सुद्धा आरोप करण्यात आले की गाडीचं त्यांचं जे किलोमीटर धावणं आहे तो प्रश्न असेल किंवा आपल्या टर्बाईनचा जो प्रश्न आहे किंवा बॉयलर ट्यूबच्या बाबतीमध्ये आहे हे नेमकं काय आहे मला एक समजत नाही. हे जे आरोप करणारे असतात ते देखील आमच्या कारखान्यात चेअरमन झालेले आहेत. आता चेअरमनचं काय काम असतंय त्यांना जर समजत असेल तर काय बोलू. कारण कारखान्यात ज्या गोष्टी कराव्या लागतात ते कामगार आणि त्यांच्यावरचे अधिकारी हे ठरवत असतात. बाबा आज बॉयलर बिघडलाय. बॉयलर बिघडल्यानंतर त्यांच्या ज्या आतमधली जी परिस्थिती आहे ट्यूब म्हणतात त्याला ट्यूब किती लागणार काय लागणार हे ते जे बाद झालेले असतात काढून टाकायचे असतात हे ते सांगत असतात. मग त्याचे एका ट्यूबची किंमत एवढी आहे समजा 25 काढले तर याची किंमत 100 काढले 200 काढले तर त्याच्या किमती वाढत जात असतात. तो विषय चेअरमनचा नसतोय. काम करून घेणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं तो विषय असतो आहे. ते कर्मचारी त्या विभागाचे अधिक त्यांचा प्रमुख अधिक अधिकारी हे सगळे म्हणून मिटिंगमध्ये हा विषय ठेवतात. त्यावेळी सगळे डायरेक्टर एकत्र असतात. 21 जणांच्या डायरेक्टरने ह्या मंजुरी दिलेल्या असतात. त्याच्या प्रोसिडिंग आहे ना सगळं आहे. कुठलीही गोष्ट नाही असं नाही. प्रोसिडिंगमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत हे त्यांना देखील माहिती आहे. सभासद गेलेत आणि त्यांनी या गोष्टी जर बघायच्या ठरवल्या तर त्यांना केव्हाही बघू शकतात. कारण हे प्रोसिडिंग तिथं आहेच. आणि या गोष्टी जे आरोप करणार आहेत त्या मुद्दाम जाणून पासून हे राजकीय याच्यात त्यांनी आरोप करतात. आपण राजकीय आरोपांविषयी बोललात परंतु सभासदांविषयी संवेदनशीलता आहे का. कारण का एक दोन प्रश्न सातत्यानं सभासदांकडून येतात. सभासदांची असणारी साखर आणि दुसरा काही सभासदांचं सभासदत्व रद्द झालं याविषयी अशोक सरांनी काय सांगितलं. खरं म्हणजे माझाच तो विषय आहे. सभासद रद्द का केलं आणि पहिलं काय म्हटलं तुम्ही साखर. खरं म्हणजे मी जोपर्यंत चेअरमन होतो त्या कारखान्याचा चेअरमन होतो 3 वर्ष मी साखर दिले. मी साखर दिली. 4थ्या वर्षाचे साखरेची रक्कम 1 कोटी रुपये मी तिथं ठेवले होते साखरेसाठी.
त्याच्या आधीच मला त्यांनी कमी केलं, राजीनामा घेतला, तर तो विषय आता माझा काय नाही. पण आणि तिन्ही वर्ष साखर आणि मी तरी साखर सभासदांना मुंबईपर्यंत नेऊन दिलेली आहे. प्रत्येकांच्या घरपती पोच करायचं काम मी माझ्या वेळी माझ्या संचालक मंडळाच्या मान्यतेनं हे आम्ही गोष्टी केल्या. आणि त्या ज्यावेळी सत्तेत ते आले आणि 2 वर्ष बंद राहिला हा त्यांचा विषय आहे. माझं त्यानंतर त्यांनी काय करतात काय नाही मी थोडंसं आम्ही दुर्लक्ष केलं, पण कोणत्याही कामात आम्ही विरोध केला नाही त्यांना. हा एक विषय झाला. आणखी एक प्रामुख्याने तुम्ही जो प्रश्न आता विचारला, सभासदांचं सभासदांना कमी का केलं, खरं म्हणजे हा विषय जिल्हा बँकेनं देखील आम्हाला सांगितलं होतं की तुमचे सभासदांचे पैसे घेऊन तुम्ही त्याचे हे वाढवून द्या, काय म्हणतात सभासद काय म्हणतात भाग भांडवल वाढवण्यासाठी मला KDC बँकेतून, मी डायरेक्टर असल्यामुळे मला त्यांनी बोलून सांगितलं होतं. तिथले जे MD होते माने साहेब त्यांनी सांगितलं, अण्णा कारखान्याचं जर तुम्ही भाग भांडवल वाढवलात तर कारखान्याला परत आपलं कर्ज वगैरे वाढवता येईल, त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. अक्षरशः आम्ही 2 वर्ष जनरल मिटिंगमध्ये चर्चा करून लोकांना आवाहन करून आम्ही 3,000 सभासद आम्ही वाढवायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून 5,000 रुपये सगळ्यांच्याकडून भरून घेतले आणि सभासद मिटिंगमध्ये 2 वर्षाचे मिटिंगमध्ये आणि आपल्या बोर्ड मिटिंगमध्ये 2 वेळा या सगळ्या सभासदांना आम्ही सभासदत्व बहाल केलं. म्हणजे खरोखर या आमच्या देखील माझं संचालक असतील किंवा विरोधी देखील संचालक असतील या सगळ्यांनी पाठिंबा दिला या गोष्टीला, सभासद करून घ्या म्हणून सांगितलं. आणि एकदा सभासद केल्यानंतर तो कमी करायचा अधिकार हा आम्हाला कुणाला नाही, फक्त तो हायकोर्टाला अधिकार आहे. तरी देखील त्याच्यावरती हे सगळं झालं व्यवस्थितरित्या. आम्ही पुन्हा त्यांना साखर साहेब 2 वर्ष दिले त्या लोकांना सभासद झाले म्हणून, तरी देखील काही असंतुष्ट मंडळी, खरं म्हणजे त्यात प्रामुख्यानं आम्ही आज नाव घेतो विष्णुपंत केसरकरनी याला विरोध केला. कारण या निवडणुकीत गेल्या निवडणुकीमध्ये आम्हा सगळ्यांना 8,500 ते 9,500 मतदान झालं, पण त्यांच्या गटामध्ये सगळ्यात कमी मतदान 6,800 त्यांना मतदान झालं. सगळ्यात कमी मतदान झाल्यामुळं त्यांना अशी भीती वाटली येणाऱ्या निवडणुकीत माझा एकही त्यात सभासद नाही आहे, त्याचा एकही सभासद त्या ह्याच्यात 3,000 मध्ये नव्हता, 19 जणांचे सभासद होते, विरोधी आमचे सगळ्यांचे होते. पण विष्णुपंतांनी नेहमीप्रमाणे त्याला खो गाठला, त्यांनी तक्रार केली आणि हे सभासद मग आमचे योगायोगानं कसं झालं, या आमच्याकडे असणारे विष्णुपंत ते त्या पार्टीत गेले. त्या पार्टीत गेल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी मग ज्यांनी मंजुरी दिली होती ते देखील विरोधात गेले आमच्या. चालणार नाही म्हटले ते, तो म्हणतो एक माणूस त्यांचा वाढला म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला तो विरोध केला आणि ते शासनाच्या माध्यमातून त्यांनी कमी करायचा प्रयत्न केला. आणि खरं म्हणजे एक चूक त्यांनी कमी केली, एक केली म्हणजे त्यांनी सभासदांना कारखान्यानं एकही नोटीस दिली नाही, कारण मी असं करता येत नाही. साखर संचालकाने देखील त्यावेळी आम्ही तक्रार केली परवा, आम्हाला हे केव्हा समजलं, ज्यावेळी कारखान्याची ही निवडणूक झाली सुरू झाली त्यावेळी हे 3,000 सभासद कमी झाले, त्या सगळ्या लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही सर्व आमचे डायरेक्टरनी मिळून आम्ही म्हटलं आम्ही डायरेक्टर बोर्डाने मंजूर केलेला ठराव कॅन्सल करता येत नाही, हा नियम आहे. पण शासनानं जर केलं असेल तर शेवटी आम्ही त्या साखर संचालकांच्याकडे तक्रार केली आणि तिथं देखील निर्णय त्यांनी आमच्या उलटा दिला. उलटं दिल्यानंतर आम्हाला कारण हायकोर्टात जावं लागलं, त्याची तारीख आज होती, काय झालंय आज माहिती नाही मला, काल परवाची होती. काही कागदपत्र त्यांनी कारखान्याकडं मागणी केली, काल आम्ही ती पोच केली, आज सकाळपर्यंत पोच केली आणि तारीख त्याची आज पुन्हा लागली. त्याचा निकाल काय लागला आहे ही मला कल्पना नाही, पण हे खरोखर सभासदांच्या हिताचं नाही, चुकीचं काम त्यांनी या सगळ्या मंडळी विरोधकांनी फक्त एका माणसाचं ऐकून त्या सगळ्यांनी केलं आहे. खरं म्हणजे ह्या 3,000 सभासदांनी या निवडणुकीत त्या सगळ्या पॅनलला त्यांचा इंगा काय असेल सभासदांचा त्यांनी ते दाखवणं गरजेचं आहे. अण्णा तुम्ही बोलत असताना एक नाही, मी इथपर्यंत केलं त्याच्या पुढं काय घडलं माहीत नाही, माहिती आहे
पण मी माझी सत्ता नसल्यामुळे, ते सत्तेत असल्यामुळे त्यांचे त्यांचे डायरेक्टर जास्त आम्ही कमी पडत होतो, पण प्रत्येक मिटिंगमध्ये आमचे सर्व संचालक जोरात तुटून पडत होते, चुकीच्या गोष्टीला विरोध कायम केला आहे त्यांनी. म्हणून आम्ही म्हणतो आमच्या हातात नाही, कारण त्याच्यात काही जण अशी माणसं आहेत चुकीचं असलं तरी ते करायचं, आम्ही करणार, आमची सत्ता आहे. पण त्या गोष्टीला सातत्यानं विरोध, हो 100% आम्ही विरोध केला आहे, प्रत्येक गोष्टीला विरोध केला आहे, प्रोसिडिंगमध्ये आहे सगळं, प्रोसिडिंग हो आहे आहे. आता ह्या सगळ्या जर गोष्टी मागे ठेवल्या ठीक आहे, आता सभासद म्हटले झालं गेलं गेलं, पण आता सभासदांच्या सामोरे जात असताना तुमच्याकडे काय अजेंडा आहे का? एक्सपान्शनच्या गोष्टी असेल, क्रशिंगच्या गोष्टी असेल, तुम्ही म्हणतात ते आम्हाला मान्य आहे. खरं म्हणजे आज काही नसताना देखील त्या 2000 नंतर 2500 साखर क्रशिंग होत, म्हणजे एवढं कॅपॅसिटी आपली आहे ती देखील आज 3500-4000 येणं गरजेचं आहे. त्यावेळी मी करत होतो, पण काही लोकांनी या संचालकांनी पैसे काढण्यासाठी ते एक्सपान्शन करताय असं म्हटल्यानंतर आम्ही देखील थांबलो, कारण हे आरोप आम्हाला काय महत्त्वाचे नव्हते. आरोप करत असतात पण ते चुकीचे होते. आत्ता त्या कामगारांना कर्मचाऱ्यांना आज माहिती आहे अण्णाच बरोबर होता आणि अण्णाकडे हा कारखाना असता तर ही पाळी आज आली नसती. सगळ्या कर्मचाऱ्यांनी सभासदांना वाटतंय, म्हणून आम्ही सभासदांच्या बरोबर चाललो आहे. बाबा एक काय आहे म्हणून आत्ता देखील तुम्ही गर्दी बघितलं असतात. मी आता हालेवडी गावात आलो, गावात प्रचंड गर्दी. एक आता तिथं राजा आले, मी मडिलग्यात आलो, मडिलग्यात देखील प्रचंड गर्दी आत्ता होती. तिथं मी बोललो आणि आत्ता तुमच्यासमोर इथं आलो, कारण मला खूप बोलायचं होतं, पण वेळ शेवटी काही गोष्टी थांबाव्या लागतात. शास्त्राच्या नियमाप्रमाणे 10:05 होत आली होती, झालेलं नव्हती, मग आम्ही तिथंच थांबवलं आणि तुमच्यासमोर आम्ही आलो आहे. अण्णा, मी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की या ठिकाणचं एक खमक नेतृत्व तुम्ही आहात, सध्या तुमच्यावरती भाजपची एक मोठी जबाबदारी आहे. आता केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, कारखाना अडचणीत आहे, तर तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या कारखान्यासाठी चराटी किंवा आपले पॅनल काही प्रयत्न करणार आहात का? नक्कीच 100% प्रयत्न करणार आहे. हे खरं म्हणजे आता अडचणीत असणारे सगळे जे साखर कारखाने आहेत त्यांना माननीय पंतप्रधान अमित जी शाह, सहकार मंत्री भारत यांच्या माध्यमातनं आम्ही आज आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील महाडिक साहेबांची आम्ही त्यांची भेट घेतली. वरती आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो. फडणवीस साहेबांनी आम्हाला असं सांगितलं, भारतीय जनता पार्टीचं जर साखर कारखाना झाला त्या माध्यमातून तुम्ही करून आणा. त्यात आमचे शिवाजी पाटील चंदगड विधानसभेसाठी जे उमेदवार होते ते आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो. त्याने आम्हाला सांगितलं की कारखाना जिंका तुम्ही या, आम्ही अमित शाह साहेबांच्याकडे जाऊया. आणि जे देशातील 20 साखर कारखान्यांना ज्या शासनाने आता मदत केली अमित शाह साहेबांनी त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज विनय कोरे सावकार या साखर कारखान्याला देखील त्यांनी 145 कोटी रुपये मदत केली. परत महाडिक साहेब यांचा भीमा सहकारी साखर कारखाना जो पंढरपूरला आहे त्याला देखील त्यांनी मदत केली. अशा मदत करणारे साखर कारखान्याने जे आपले अमित शाह आहेत त्यांच्याकडे आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला म्हटले फक्त जिंकून तुम्ही या, त्यानंतर आपण भेटू. बऱ्याच वेळेस अडचणी आल्यानंतर आपण शासनाकडे हात पसरत असतो. आपण सुरुवातीला सांगितलं की अडचणीत हा कारखाना होता, वैयक्तिक पातळीवरती तुम्ही असताल किंवा संचालक असतील तुमच्याकडून काही या कारखान्यासाठी मदत झाली का? साहेब, खरं म्हणजे कारखाना या 4-5 वर्षात अडचणीत आहे होता, त्यामुळं ज्यावेळी आम्हाला गरज लागली त्यावेळी माझे मित्र आजरारवण बँकेचे चेअरमन विलासराव नाईक त्यावेळी होते. त्यांनी साहेब आम्हाला मुश्रीफ साहेबांनी मला सांगितलं, अशोक तू 2 कोटी गोळा कर, मी 2 कोटी देतो आणि 4 कोटी जे आपलं आउटस्टँडिंग थांबलं आहे तेव्हा भरून काढू आणि कंटिन्यू करू. मग आम्ही मुश्रीफ साहेबांनी देखील 2 कोटी दिले, त्यांच्या व्याजासकट आम्ही परत दिले. विलास नाईक जे आजरा बँकेचे आहेत त्यांना देखील आम्ही पैसे परत दिले. त्यामुळं तो साखर कारखाना कंटिन्यू सुरू झाला, म्हणजे बंद पडला नाही. त्याच्यानंतर ज्यावेळी आमच्याकडे 3.65 कोटी रुपये आउटस्टँडिंग कमी जास्त झाले त्यावेळी आम्ही मुश्रीफ साहेबांना जाऊन सगळे आम्ही म्हणजे माझे व्हाईस चेअरमन कुलकर्णी होते त्या रस्त्यावरती त्यांना लोटांगण गाठलं. मुश्रीफ साहेबांना, साहेब आम्हाला कारखान्याला वाचवा, काही कारण ते करू शकत होते, त्यांना माहिती होतं हे आपण देऊ शकतो आहे, कारण आदल्या वर्षी गेल्या वर्षी 4 कोटी दिले होते, 3.65 कोटी मी भरतो म्हटलं. साहेब तुम्ही ते कंटिन्यू परत करा आणि मला द्या. साहेब म्हटले, अशोक
तुला मी पैसे देऊ शकत नाही का, तर माझ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी, तुझ्या तालुक्यातल्या लोकांनी, कारखान्याच्या डायरेक्टरनी पत्र, अनेक पत्र दिले, 10 वेळा पत्र दिले, कारखान्याला पैसे देऊ नका, कारखाना बंद पडला तरी हरकत नाही, ही भूमिका घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबांच्याकडे गेले. साहेबांनी त्यांचं ऐकलं आणि आमचं 3,65,00,000 रुपयाचं कर्ज जे द्यायचं होतं, कारण जे त्यावेळी 16 कोटी रुपये खात्यावर असताना देखील ते आम्हाला वापरायला दिले नाहीत, त्यांनी कारखाना बंद करायची पाळी त्यांच्या माध्यमातून आली. आजरा तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या लोकांच्यामुळे हा बंद पडला. सर, राजकारण चालत राहतं, राजकारण विरोधी पक्षाकडून तेवढ्यापुरतं राहतं, परत नंतर निवडणुका झाल्यानंतर त्या निघून जातात, परंतु या निवडणुकीमध्ये विशेषतः आपल्या बाबतीमध्ये अगदी वैयक्तिक पातळीवरती आणि खालच्या पातळीवरती जाऊन टीका झाली, याकडे तुम्ही कसं बघताय? सर, काय मग सुरू करायचा ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला, बघा आता कारखाना 2 वर्ष बंद आहे, कुणाला प्रायव्हेट पण देऊन तो चालत नाही, मग भुसीत साहेब म्हटले तुम्ही बसा आणि ज्या गोष्टी कमी आहेत तोपर्यंत तो 38 कोटीचा कारखाना 70-72 कोटीला गेला. व्याज दरवर्षी वाढत राहिलं, कर्मचाऱ्यांचा पगार वाढत गेला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन कर्मचाऱ्यांनी एक सांगितलं की बाबा आमचा पगार निम्मा करा, म्हणजे सगळ्यांनी मिळून चर्चा करून त्यांचा पगार 100 रुपये असला तर 50 रुपयावरती ते काम करायचं त्यांनी निश्चित केलं. मग मुश्रीफ साहेबांच्याकडे जाऊन मुश्रीफ साहेब म्हटले तुम्ही काहीतरी आम्हाला पैसे गोळा करून द्या, 1,30,00,000 रुपये तुम्ही आम्हाला गोळा करून द्या, मी 40 कोटी घालतो, तुम्ही 30 कोटी घाला. साहेब सर्वांनी मिळून आम्ही एकत्र बसलो आणि योगायोगानं जितेंद्र टोपले चेअरमन ज्या स्वामीकडून पतसंस्थेचे होते आणि मलिक बुरुड त्या डायरेक्टर होते, त्यांनी स्वतः कारखान्यासाठी म्हणून त्यांनी 10 कोटी रुपये दिलं. मी देखील स्वतः सुतगिरणीच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मी दिले. बाकीचे आमचे शिंपी साहेब आहेत, शिंत्रे सर आहेत, या माध्यमातनं आणि 1-2 कोटी रुपये त्यांनी गोळा करून दिले. परत शिये जे फडणवीस कोल्हापूरचे आहेत त्यांनी 10 कोटी रुपये दिले. ह्या सगळ्यांनी म्हणून आम्ही 27-28 ते 30 कोटी रुपये दिले. मुश्रीफ साहेबांनी 40 कोटी गाठले आणि हा कारखाना पुन्हा सुरू झाला. सुरू करण्यासाठी आम्ही जे केलं त्या लोकांनी, विरोधकांनी, त्यांनी फक्त आम्हाला बोलायचं काम केलं, 1 रुपये देखील साहेब दिलेलं नाही कारखान्याचं, जे सत्तारूढ आहेत असं म्हणतात त्यांनी 1 रुपये देखील दिलेलं नाही. त्यामुळं त्यांचं किती काम करतात आणि फक्त अडचणीत घालायला ते सगळे एकत्र होते. चालू करण्यासाठी कुणी तिथं एकही माणूस नव्हता. जे मुश्रीफ साहेबांनी दिले ते म्हणतात मुश्रीफ साहेब आमचे होते म्हणून त्यांनी दिले, म्हणजे एक व्यक्ती इकडं तिकडं करायचं आणि विषय संपवायचा ही भूमिका त्यांची होती. आता वैयक्तिक आरोप झाले, त्याच्यावरती विचार होता. वैयक्तिक आरोप करण्याशिवाय त्यांना दुसरं काही नाही. काय कारण असेल आता, काय पर्याय? मी जे काम करतोय ते अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यास करून करत असतोय, मग त्यात कारखान्यात का अडचण आली, कशामुळे आली, वरती काय करता येईल, मी सगळ्या चेअरमनांच्या बरोबर देखील बसतोय, इतर कारखान्याच्या चेअरमनांच्या, आपलं काय चुकलं आहे, काय बरोबर आहे. शेवटी साखर दर हा काय माझ्या हातात असतोय, शासन ठरवतोय. आता ऊसाचे देखील दर हे देखील कारखाना ठरवत नाही, FRP तेवढी नक्की असते, FRP पेक्षा कमी देऊन चालत नाही. पण आता काही आमच्याजवळ कारखाने आहेत, आता मुश्रीफ साहेबांचा कारखाना आपला आहे, त्याच्यानंतर गडीला साखर कारखाना आहे, चंदगडचा आहे, आमचा एक बेल्ट आहे, त्या बेल्टमध्ये आपला हा एक कारखाना कुठला तो बाहेर हेब्रस कारखाना आहे, हे 5 कारखाने इथं असल्यामुळं ज्या कारखान्याला FRP खरं म्हणजे FRP पण पेक्षा देखील जास्त पैसे देतात शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, कशासाठी, राजू शेट्टीने मागितले म्हणून ते द्यायची पाळी येते. खरं म्हणजे आमच्यासारखा कारखाना त्यात अडचणीत येतो आहे. मुश्रीफ साहेबांचा कारखाना, त्यांनी खरं म्हणजे मला सगळ्यांना मिटिंगमध्ये बोलून सांगितलं होतं, अशोक तुझा 2,500 रुपये 2,482 रुपये दर आहे, तू 2,500च्या वरती देऊ नकोस आणि आपण पण देणार नाही, आपण 2,600 रुपये दर आहे FRP. त्यांनी कबूल केलं 2,600 आणि दुसऱ्या दिवशी तर 3,000 रुपये जाहीर केला. आमच्यासारख्या कारखान्यांना 600 रुपये प्रत्येक टनाला आमचे चालले लक्षात ठेवून घ्या. FRP पेक्षा देखील ज्यावेळी 600 रुपये जातात तेव्हा कारखान्याला प्रचंड नुकसान होतं. पण शेतकऱ्यांना बाकीचं काय नसतं, FRP पेक्षा जास्त मिळत असते तर ते ऊस घालतात नाही तर दुसऱ्या कारखान्याला घालतात. त्यामुळं आम्हाला
तोट्यात असू देत, काय होतं ते होऊ देत, पण शेतकऱ्यांना जो दर द्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी राजू शेट्टी जबाबदार आहेत. चांगल्या कामासाठी शेतकऱ्यांना दर देण्यासाठी शेतकरी संघटना जबाबदार आहे, हे मी देखील करतो आहे. मी आता योगा म्हणून तुम्हाला आता सांगतो, ही प्रचंड तूट होत असताना मी राजू शेट्टी साहेबांना जाऊन भेटलो, त्यांचे मेळावे होत होते. राजू शेट्टी साहेब एक काम करा म्हटलं, हे कोल्हापूर जिल्ह्यात माझा साखर कारखाना अडचणीत आहे आणि जो आत्ता चालवतो आहे ते तुम्ही एक काम करा, आजपासून आमच्या कारखाना तुमच्याकडे घ्या, वर्ष दोन वर्ष तुम्ही चालवा आणि मला सांगा. मला म्हटले राजू शेट्टी तसे आमचे संबंधित आहेत म्हणून मी बोलत होतो त्यांना. अशोक म्हटले कारखाना चालवायची जबाबदारी माझी नाही, कारखाना चालवायची जबाबदारी तुमची, शेतकऱ्याला दर द्यायची जबाबदारी माझी. आमचं एवढंच चाललं आहे, तुम्ही वरती जावा आणि त्याचे साखरेचे दर वाढून घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, ते शेतकऱ्यांसाठी काम करतात ते योग्यच आहे, आम्ही नाही म्हणत ते, कारण घाम घालून त्यांच्या ऊसासाठी ते दर मिळवतात हे योग्य आहे. पण शासनानं साखरेचे दर वाढवलं हे दुहेरी पद्धत ठेवले असते तर अतिशय खूप झालं असतं. साखर 80% साहेब अति या कारखान्यानं जातो आहे, मग चॉकलेट असेल, कोको कोला असेल, या सगळ्या ह्याला तो साखर जाते आणि या आपल्या ग्राहकांना किंवा घरोघरी फक्त 20% साखर जाते. म्हणून आमचं देखील आम्ही त्यावेळी खरं म्हणजे आम्ही दिल्लीमध्ये पण जाऊन भेटू आलो होतो, साखरेचा दर जो घरगुती आहे तो कमी ठेवा आणि व्यापाऱ्यांना जो देतो आहे त्याचा दर 10 रुपये किलोला वाढवला तर हे सगळा तोटा भरून निघतो. देशात देशाविषयी सगळं बोलता की घरामध्ये 30% साखर जाते, कुठं कुठं जाते, हे सगळं तुम्ही सांगितलं. प्रश्न माझा थेट आहे आणि सभासदांच्या मनामध्ये आहे की आतापर्यंत बोलत असताना तुम्ही सांगितलं की साखर कारखाना तोट्यात राहिला, साखर कारखाना कर्जामध्ये, पण कर्जातून मुक्त करण्यासाठी तुमच्याकडे ब्लूप्रिंट काय आहे का? म्हणजे आता आहे ना, मगाशी बोललो ना, असं काय लगेच तो एकेका दिवशी एकाच दिवशी होणार नाही, पण काय करणार आहात? म्हणूनच म्हटलं आम्ही जाऊन वरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घेऊन अमित शहा साहेबांच्याकडे जाणार, आमचा कारखाना का अडचणीत आला, कशामुळे आला, ज्या पद्धतीने 20 साखर कारखान्यांना त्यांनी पैसे दिले तसे जर आम्हाला मदत केली तर आमचा कारखाना देखील बाहेर पडू. ऊस तोडणी, त्याची वाहतूक, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट साहेब? आता सगळ्याच गोष्टी तुम्ही सुरुवातीपासून आता बोलायचं म्हणजे कारखाना आंबोलीकडे होता, आंबोलीतून या सगळ्या मंडळींनी आमच्या तालुक्यातल्या वसुंधरा देसाई किंवा त्या लोकांनी देखील हा कारखाना आज गवशामध्ये आणला, पण गवशाचं अंतर देखील आजऱ्यापासून 10 किलोमीटर आहे. म्हणजे त्यांच्यावर आम्ही टीका करतोय असं नाही, ते अंतर 10 किलोमीटर आजऱ्यापासून जायचं ऊस घेऊन परत रिटर्न 10 किलोमीटर यायचं, याच्यामध्ये 20 किलोमीटरचं डिझेल पेट्रोल आणि त्या गाड्यांचा दर, त्याच्यामध्ये आमचे प्रचंड पैसे जातात. पण त्याला आता कारखाना काय जागा बदलू शकत नाही, थोडंसं आम्हीच त्या गवशे भागामध्ये जो ऊस वाढतो आहे त्यात देखील आता आम्ही यात नवीन सुधारणा होईल, कारण 3 आमचे जे पाण्याचे प्रश्न होते, आंबेवळ होता, सरपणाला एक आहे आणि उच्चंगी, हे 3 प्रोजेक्ट आत्ता सुरू झाले. यावर्षीपासून पाणी अडवायचं काम सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जिथं अडचण होती पाण्याची तिथपर्यंत पाणी जाणार आहे आणि ऊसाचं उत्पादन 1.5 लाख टन, आत्ता आमचं 3-3.5 लाख आहे, हे 1.5 लाख जर वाढले 1.5-2 लाख तर 5.5 लाख टनापर्यंत हे उत्पादन वाढेल आणि आमचा कारखाना स्वबळावर म्हणजे आमच्या ताकदीवर तालुक्याच्या ताकदीवर हा चालेल याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. खात्री त्या गोष्टीची देत आहात, कारखाना चालेल या दृष्टिकोनातून, परंतु निवडणुकीच्या माध्यमातून गावागावामध्ये प्रचार करत असताना सभासदांचा तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे, या पॅनलचा ज्यावेळी दिवशी निकाल लागेल त्या दिवशी काय मताधिक्य असेल आणि कसं असेल पॅनल निवड? साहेब मी मताधिक्य आता बोलत नाही, मी मताधिक्य सांगितलं की विरोधकांनी ते माझ्या उलट जोरात काम करतील, मला ते करायचं नाही आहे. 100% नव्हे 200% आम्ही प्रचंड मतानं जिंकणार आहे, मी आकडा सांगत नाही आज, पण प्रचंड मतानं, कारण म्हणजे शिंपी साहेब आणि मी असताना विरुद्ध किती शून्य राहिली? 21-0 100%. आता ते काय करणार काय नाही, आज कोणत्याही गावात जर तुम्ही गेलात, कोणत्याही म्हणतोय मी, आणि तुम्ही जर जाऊन विचारलात तर तुम्हाला सभासद सांगतील हे पॅनल निवडून येणार आणि आम्ही यांच्यावर राहणार, कारण ज्या लोकांनी कारखाना बंद खरोखर बंद केला आहे आणि आज 38 कोटीचा 100 कोटी रुपये कर्ज देऊन ठेवला आहे, 142 कोटीला आज कर्ज देऊन ठेवला आहे, लोकं त्यांना विचारायला लागले आहेत. अण्णाचं म्हणतोय
38 कोटी आहे. आज देखील माझं म्हणणं आहे त्यावेळचे जी कागदपत्र आहेत ते तुम्ही बघू शकताय, प्रोसिडिंग बघू शकताय, त्यांनी काय काय केलं आहे सांगू शकताय. त्यामुळे मला काय त्याची ते काय म्हणतात याच्याशी माझं नाही. संपूर्ण कागदपत्राची पोच आज कारखान्यावर आहे, कोणताही कागद तपासू शकताय कोणताही. हीच थेट आणि बेधडक मुलाखत होती. केवळ प्रत्येक आरोपाला तितक्याच ताकदीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे, आणि उत्तर देत असताना फक्त बोलायचं म्हणून बोललेलं नाही तर त्यांनी थेट विरोधकांना सुद्धा आव्हान दिलेलं आहे की तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांविषयी शंका वाटते त्या सगळ्या गोष्टींचं प्रोसिडिंग आहे. सभासदांनो, तुम्ही आमच्या हातामध्ये कारखाने द्या, अगदी केंद्रापर्यंत धडक मारू आणि या कारखान्याला कर्जमुक्तीतून कसं बाहेर आणता येईल त्यासाठी 100% प्रयत्न करू. आणि निकालाची गोष्ट राहिली, त्याचं मताधिक्य काय राहील हे सांगणार नाही, परंतु 21-0 हा निकाल 100% राहील ही खात्री अशोक चराड यांना यांनी दिलेली आहे. अजून काही दिवस आहेत, बघूया या 2-3 दिवसांमध्ये सभासद आणखी कशा पद्धतीनं त्यांच्या या भूमिकेला दाद देतात आणि या निवडणुकीचा निकाल कशा पद्धतीनं लागेल. अण्णा मनमोकळेपणा बोलला, सडेतोड बोललात, त्याबद्दल मी आपलं मनापासून थँक्यू.